मराठा तरुणांमध्ये समजून घेण्याची मानसिकता नाही, अजित पवारांनी सुनावलं तर आता काय आमच्यावर नांगर फिरवता का, मनोज जरांगेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही स्पष्ट करा, संजय राऊतांची सरकारकडे मागणी, तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार सरकारची भूमिका। दिवाळी अगोदर राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा डाव, संजय राऊतांचा सरकारवर आरोप, तर सरकारनं राऊतांवरच लक्ष ठेवावं, संजय शिरसाट यांचा पलटवार। मराठा समाजाला 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे, संयमाचा अंत पाहू नका, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा। मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर गावगावी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे ठराव, आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावात नो एंट्री। राज्यामध्ये जातनिहाय जनगणना करा, माढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची मागणी, तर जातीय जनगणनेला विरोध नाही, फडणवीसांची भूमिका। उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याची दोन्ही गटाकडून जय्यत तयारी, शिवतीर्थवर ठाकरेंचा आवाज घुमणार तर आझाद मैदानावरून शिंदेंची तोफ धडाडणार। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचं नवं वेळापत्रक दसऱ्यानंतर तयार होणार, विधानसभा अध्यक्ष कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करणार। ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या चार साथीदारांना 27 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी, अंधेरी कोर्टाचा निर्णय, तर ललितच्या मैत्रिणींना पुणे कोर्टानं सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ललित पाटीलनं 3 वर्षांपूर्वी पोलीस चौकशी दरम्यान केलेलं नाटक समोर, पोलीस ठाण्यामध्ये जिन्यावरून पडतानाचा रचला होता बनाव। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पिंपरी ते निगडी पर्यंत मेट्रोचा मार्ग मोकळा, मेट्रो मार्गाला केंद्राची परवानगी। पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातल्या ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, मीरा भाईंदर गुन्हे शाखेची गुप्त कारवाई, कोट्यवधींचं साहित्य जप्त, एक जण अटकेत। वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई यांचं निधन, ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाल्याची माहिती, वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।